राधानगरी तालुक्यातील राशिवडे बुद्रुक ते परिते रोडवर अवैधरित्या लाकडाची वाहतूक करणाऱ्यांवर राधानगरी प्रादेशिक वन विभागानं कारवाई केली आहे या कारवाईतून लाकूड वाहतूक करणाऱ्या वाहनासह सुमारे दीड लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय गेल्या तीन महिन्यातील वृक्षतोड आणि वाहतुकीविरुद्धची प्रादेशिक वन विभागाची ही सातवी कारवाई आहे राशिवडे बुद्रुक ते परिते रस्त्यावर वनविभागाच्या पथकाची गस्त सुरू होती यावेळी पथकानं अवैध वृक्षतोड करून लाकडाची वाहतूक करणारा टेम्पो पकडण्यात आला गस्त सुरू असताना विनापरवाना वृक्षतोड करून लाकडाची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या वाहनाची तपासणी करण्यात आली या तपासणीमध्ये वाहनात मनाई बिगर मनाई जळाऊ लाकूड आढळून आलं हे लाकूड आणि वाहनासह सुमारे दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला परिक्षेत्र वनाधिकारी अधिकारी अविनाश तायनाक यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध वृक्षतोड विरोधातील गेल्या तीन महिन्यातील ही सातवी कारवाई आहे या कारवाईत वनपाल विश्वास पाटील वनरक्षक उत्तम भिसे ईश्वर जाधव उमा जाधव अपर्णा राऊत महादेव अंगज जैनुल जमादार यांच्या पथकानं ही कारवाई केली